नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। पिंपरीच्या डिजिटल प्रभातच्या ऑफिसला आज प्राध्यापिका कविता आल्हाट आपल्याकडे आलेल्या आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहराच्या। मॅडम, प्रथमतः खूप खूप स्वागत तुमचं डिजिटल प्रभात मध्ये। काही प्रश्न आहेत, प्रश्न तुमच्याशी डिस्कस करायचे। एक सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे, सध्या आता पाहतो आपण की महिला आरक्षण जे आहे काही त्याचा हे झालेलं आहे, तर काय सांगा त्याबद्दल महिला आरक्षण तुम्हाला काय वाटतं महिला? अतिशय चांगला असा निर्णय केंद्र सरकारने राज्य सरकारने हा केलेला आहे, आणि ह्या निर्णयातनं खरं तर तळागाळातील महिलांना एक चांगली संधी या क्षेत्रामध्ये मिळणार आहे। कारण की बऱ्याचशा उच्च शिक्षित महिला आहेत परंतु राजकारणात नाही आहेत, अशा महिलासुद्धा आता सध्या राजकारणात येऊन आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध करू शकतात आणि चांगल्या पदावरती काम करण्याची संधी त्यांना मिळू शकते। आणि त्यांच्या माध्यमातनं जो काही आत्ता राजकारणामध्ये जो काही बदल झालेला आहे तो बदल कुठेतरी एका लेवलला येऊन महिलांच्या माध्यमातनं, कारण महिला ह्या अतिशय कष्टाळू असतात, प्रामाणिक असतात, आणि त्यांच्या माध्यमातनं चांगली राजकारणाची एक परिभाषा आपण बदलू शकतो असं मला वाटतं। आणि हा निर्णय अतिशय चांगला झालेला आहे। त्याच मनाने आपल्या आमदारकीमध्ये असेल, खासदारकीमध्ये असेल, तर महिला ह्या जास्तीत जास्त आमदार आणि खासदार म्हणून यावेळेस संधी मिळणार आहे, आणि हा अतिशय चांगला म्हणजे एक हे केलेला आहे, निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मी सरकारचं मनापूर्वक असे आभार व्यक्त करते। माझा पण पिंपरी चिंचवड शहराला पाण्याचा जो प्रश्न होता, पाणी प्रश्नावर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एक महिला, खरं तर हा खूप गंभीर प्रश्न आहे पाण्याचा, कारण दिवसाआड पाणी येतं हे आणि महिलांना त्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो, कारण दैनंदिन जीवनामध्ये पाण्याशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही। आणि जर पाणी दिवसाआड आलं तर त्या महिलांना कसरत करावी लागते। आणि जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा आपले पिंपरी चिंचवडचे शिल्पकार म्हणून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी जे पिंपरी चिंचवडला वेगळा असा एक दर्जा निर्माण करून दिला अख्ख्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किंवा राज्या भारतामध्ये, तर या पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा दादा 2019 जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हासुद्धा पाण्याची समस्या ही अशा प्रमाणात नव्हती। दादांनी त्यावेळेससुद्धा पाणी दिवसाआड नाही तर रोज रेग्युलर पाणी येत होतं, परंतु मध्यंतराच्या काळामध्ये पाण्याची अतिशय दूर अवस्था झाली, पाणी दिवसाआड येऊ लागलं। परंतु दादांनी आता एक महत्त्वाचा निर्णय केलेला आहे की पवनाबंद पाईपलाईन जी आहे आपल्याकडे, त्या पाईपलाईनच्या बाबतीत सुद्धा दादांनी आंध्रा किंवा भामासकेटचं पाणी जे आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। दादांच्या माध्यमातून हा खूप मोठा निर्णय झाला आहे की पिंपरी चिंचवडला 24 तास पाणी मिळेल असं दादांनी ठरवलेलं आहे, आणि आम्हाला खात्री आहे की दादांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडला पाणी मिळणार आहे आणि हा पाण्याचा प्रश्न दादांच्या माध्यमातून सुटणार आहे। मॅडम, खरं तर तुम्ही खेळाडू आहात, पंचा आहात, नक्की पिंपरी चिंचवडच्या एक स्पोर्ट्सच्या दृष्टीने विकसित होण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे, काय एक खेळाडू म्हणून मला तर खरंच अभिमान आहे, कारण खेळाडू हा कोणत्याही याच्याखाली ठरलेला नसतो, कारण त्याला काही श्रीमंती किंवा गरिबी हा दर्जा त्या खेळाडूला नसतो। खेळाडू हा त्याच्या कष्टाने निर्माण झालेला असतो आणि खेळाडू काय कष्ट घेतो हे मला स्वतःला माहिती आहे। जर आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये जर आपण विचार केला तर पिंपरी चिंचवडची जी क्रीडांगण आहे ती विकसित होणे गरजेचं आहे पहिल्यांदा, आणि ते विकसित झाल्यानंतर जी काही गरजू विद्यार्थी खेळाडू आहेत त्यांना मोफत प्रशिक्षण प्रत्येक खेळाचं, की ज्या विद्यार्थ्याकडे त्याचे सुप्त गुण आहे, एखाद्याला कबड्डीमध्ये चांगलं खेळता येत असेल, एखाद्याला खो खोमध्ये असेल, तर त्याला ते मोफत प्रशिक्षण देण्याची सोय आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा केली पाहिजे। असे क्रीडा शिक्षक किंवा क्रीडा प्रशिक्षण आपल्याला दिलं पाहिजे आणि त्या प्रमाणात ना आपल्या पिंपरी चिंचवडमधले जास्तीत जास्त खेळाडू हे आंतरराष्ट्रीय दर्जावरती जाऊ शकतात असा मला खरं तर मानस आहे। तर हे होता प्राध्यापिका कविता आल्हाट, आपल्याशी विविध विषयांवरती आपण चर्चा केली। मॅडम, तुम्ही आता ऑफिसला आलात, हे चर्चा केली, तुमचं खूप खूप धन्यवाद, आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। डिजिटल प्रभासाठी मी प्रफुल्ल, पिंपरी चिंचवड।